लावून देत नाही तुम्ही साहेब, त्याला काय अर्थ आहे का? कट करा, उचलू नका, उचलू नका. हॅलो, आता सुरू होणारा सामना प्रथम. हॅलो, हा कोण? थांब थांब. हॅलो, कुठे आहेत तुम्ही? कोण कोणाचा आहे मोबाईल? कुठे दोन नंबर ग्राउंडवर? हा मग एक नंबरच्या ग्राउंडच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मोबाईल आहे. आपले ती पोराजी अन्ना कमिटीवाली, त्यांचा कोणता तरी. सुरू होणारा सामना ज्वाली कामतगर वर्सेस प्रथम कुमार चाविंद्रा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना ज्वाली कामतगर संघ आणि चाविंद्रा संघाकडून सलामीच्या जोडींच्या रूपाने आलेले आहेत जयराम व सरस. सुरू असलेला चितपट स्पर्धेचा सामना. मंगेश जी, सलामीचं षटक घेऊन आलेले आहेत ते रजनीश. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे, पंचांना आमची नम्र विनंती असेल. त्याचप्रमाणे मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण कोणत्याही प्रकारचं वेळ वाया न दवडता सामना तुरीत चालू करायचा आहे. सुरू होणारा सामना ज्वाली कामतगर वर्सेस प्रथम कुमार चाविंद्रा. हे दोन्ही संघ आपल्या साखळी फेरीमध्ये किती दोन दोन जिंकून आल्या का? तो का पण चाविंद्रा पण तीन जिंकले का? साखळी सामन्यामध्ये दोन्ही संघ तीन तीन विजयाच्या जोरावर पुढे आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता हे सामना रंगत आहे. चाविंद्र संघाकडून ओपनरच्या रूपाने आलेले आहेत ते जयराम व सरस, तरी कामतगर संघाकडून सलामीचा षटक टाकतायत ते रजनीश. उंचपुरे असे एकदम धष्टपुष्ट शरीर असतीचे. असा नसतो खेळ, कसा असतो थांबून खेळायचा असतो. पब्लिक लय कमी झाली आखी लोक. आता येतो कोणीच याद, एक घंटा कोणी नाही. चार ते पाच टीम राहतील. चला या सामन्यातील पहिला चेंडू हाताळतील रजनीश. सामना करीतो जयराम. हा पॉलीवर टाकलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट हाताळलेला आहे. निर्धावची स्वरूपात चेंडू टाकतायत रजनीश. जयराम यांना जोपर्यंत चेंडू कळेल तोपर्यंत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावला होता. पुढील चेंडू टाकतील रजनीश. फुल टॉस चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने मारलेला आहे आणि अशा प्रकारे या चार धाव वसूल केलेल्या आहेत. या चार धावांबरोबर स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलेलं आहे जयराम यांनी. या चार धावांबरोबर धावसंख्या झालेली आहे ती चार, बिनबाद चार. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना प्रथम कुमार चाविंद्रा हा संघ सलामीवीराच्या रूपाने आहेत ते जयराम व सरस. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू मिडल ऑफस्टंपच्या वरून जातोय. नीटस काय कळत नाहीये. निर्धाव असा चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिर, ती म्हणजे चार, बिनबाद चार. पुन्हा एकदा हाफ वॉलीवर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने टोळावलेला आहे. जोपर्यंत चेंडू फिल्ड होतो एक धाव मिळते.
या एक धावबरोबर धावसंख्या वाढून होते ती पाच, बिनबाद पाच. हॅलो, अरे ते फिल्डरना सावली बसायला निघत कशा होता मला घेणार उन्हा तिकडे बसल्यामध्ये त्यांना सांग तपकील देऊ उन्हा. सराशांनी उंच मारलेला आहे पाहूया. आणि अशा प्रकारे वाईड एक्स्ट्रा कव्हर मिड विकेटच्या दिशेने गेलेला चौकार. या चार धावांबरोबर धावसंख्या वाढून होते ती नऊ. अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल. ओव्हर झाल्यानंतर बोलतो ना, थांब ना. रनिंग मिड पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू, मात्र तितकंच चांगलं क्षेत्र रक्षण. आणि अशा प्रकारे एक षटकाच्या समाप्तीनंतर चाविंद्र संघाचा एक गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 10. पुढील होणारा सामना ग्राउंड क्रमांक एक वर पुढील होणारा सामना वीर तानाजी दापोडे विरुद्ध विजय स्पोर्ट्स खांडपे. दोन्ही संघांचे सर्व खेळाडू कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी यायचं आहे. या सामन्यातील पहिला इनिंग संपल्यानंतर आपला त्वरित टॉस होणार आहे, तरी दोन्ही संघांना विनंती आपण त्या पद्धतीने तयारीने राहावं. पहिले षटक जे आहे ते थोडस संमिश्र राहिलेलं आहे या सामन्यातील. एक तुम्हारी एक मेरी अशा पद्धतीने दोन चौकार खाल्ले रजनीश यांनी, मात्र चार चेंडू त्यांनी अतिशय उत्कृष्ट हाताळले. एक षटकाच्या समाप्तीनंतर चाविंद्र संघाची धावसंख्या आहे ती 1-10. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चाविंद्र संघ. वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं षटक टाकतील ते रवी जॉली कामतगर संघाकडून. सामना करेल तो दिलीप बिट्टू. बिट्टू यांनी वर उचललेले आहे एक्स्ट्रा आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, मात्र त्यांना ते संतुलित ठेवता आलं नाही आणि त्यांचा एक षटकार मारलेला आहे बिट्टू यांनी. रवीचा पुढचा चेंडू. लेग बॅकच्या रूपाने एक धाव मिळते आणि या एक धावेबरोबर धावसंख्या वाढून होते ती 17. रवी यांचा पुढचा चेंडू. सामना करीतो जयराम. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पॉईंटच्या दिशेने कट केलेला आहे. जोपर्यंत चेंडू फिल्ड होतो एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एक धावेबरोबर चाविंद्र संघाची धावसंख्या वाढून झाली ती 18. 1-18 सुरू असलेलं षटक क्रमांक 2 हाताळतात ते जॉली कामतगर संघाचे रवी. रवी यांचा या षटकातील पुढील चेंडू. सामना करेल तो दिलीप उर्फ बिट्टू. आणि अशा प्रकारे क्वाड बिहाइंड झालेले आहेत बिट्टू आणि ही मोठी सफलता म्हणता येईल जॉली कामतगर संघाला, कारण ज्या गोष्टीसाठी दिलीप खेळपट्टीवर आलेला होता त्याची सुरुवात त्यांनी पहिल्याच चेंडूवर दाखवून दिली होती
मात्र त्या गोष्टीचा त्यांना काय फायदा घेता आलेला नाही आहे आणि अशा प्रकारे 3 ते 4 चेंडू खेळून ते तंबूत परतताना मात्र जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या संघासाठी एका षटकाराच्या सहाय्याने 6 धावा केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर चाविंद्रा संघाची धावसंख्या आहे ती 2-18. यानंतर होणारा सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस विजय स्पोर्ट्स खांडपे मैदान क्रमांक 1 वर यापुढील होणारा सामना कामतगर संघ पुढील षटक घेऊन आलेले आहेत ते दिलीप याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो दीपक लेग स्टंप वर मारलेला चेंडू चेंडू जोपर्यंत स्क्वेअर लेगच्या दिशेने फील्ड होतोय 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे या 2 धावांबरोबर धावसंख्या वाढून होते ती 20. संत सुरुवातीनंतर चांगली पायाभरणी केलेली आहे ती जयराम व दिलीप यांनी चाविंद्रा संघासाठी. रवी पुढचा चेंडू सामना करील तो दीपक. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर चाविंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-21. जवळजवळ 10.5 च्या सरासरीने धावा जमवतायत चाविंद्र संघाचे फलंदाज. सुरू असलेला सामना प्रथम कुमार चाविंद्रा वर्सेस जॉली कामतगर. नाणेफेक हरल्यानंतर चाविंद्रा संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा जमलेल्या आहेत आणि कामतगर संघाकडून पुढील षटक घेऊन येते ते अतिशय सुप्रसिद्ध असे क्रिकेटर कारण विलास बाळू पाटील या नावाने भिवंडीतील क्रिकेट हे मोठं झालेलं आहे. जवळजवळ 35 ते 40 वर्ष क्रिकेट खेळलेला व्यक्ती विलास बाळू. या विलास बाळू अतिशय उत्कृष्ट चेंडू उजव्या एसटीच्या समोर ठेवलेला जोपर्यंत व्यास बाळू हे पुढील चेंडू टाकतील सामना करेल तो दीपक. स्लॉग शिफ्ट केलेला आहे चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांबरोबर चाविंद्र संघाची धावसंख्या वाढून होते ती 23. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं काय नव्हे धनराज यांच्याकडून. दुसरा आला कोणतरी जिंकलं
दीपक यांना पुढे मारलेला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय दोन धावा धावून काढलेले आहेत दीपक व जयराम यांनी. या दोन धावांबरोबर धावसंख्या वाढून होते ती 25. प्रेक्षकांना विनंती आहे आपण जरा बाउंड्री लाईन पासून लांब राहावे. विलास पुढील चेंडू सामना करेल तो दीपक. अतिशय उत्कृष्ट चेंडू व्हाईटची दाद मागताय मात्र पंच काय त्याला सहमती दाखवत नाहीयेत. निर्धाव असा चेंडू. अतिशय चांगले षटक हाताळतायत विलास बालू. पुढील चेंडू सामना करेल तो दीपक. गलीच्या दिशेने कट केलेला आहे थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या दोन धावांबरोबर चाविंद्रा संघाची धावसंख्या वाढून होती ती 27. पहिल्या दोन षटकांमध्ये 21 धावा जमवल्या होत्या मात्र चाविंद्रा संघाच्या फलंदाजांना चांगल्या प्रकारे व्यसन घातलेलं दिसतंय ते विलास बालू यांनी. आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. पुढील चेंडू टाकतील सामना करेल तो दीपक. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वाढलेला चेंडू तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे दीपक हे झेलबाद झालेले आहेत आणि विलास बालू यांना दीपकच्या रूपाने गडी बाद केलेला आहे. चाविंद्र संघ तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 27. तीन बाद 27. कॅच नसती भेटली. भारी काम केले त्या टोपीपेक्षा त्यालाही भारी आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक हाताळण्यासाठी जॉली कामतगर संघाकडून येत आहेत ते सचिन. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चाविंद्रा संघ या इनिंगचा शेवटचा षटक वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक हाताळतोय. सचिन सामना करील तो संदीप. अतिशय उत्कृष्ट चेंडू उसळी घेणारा चेंडू निर्धाव असा चेंडूची हाताळणी करतोय सचिन. धावसंख्या मात्र स्थिर ती म्हणजे 3-27. सचिन या षटकातील पुढील चेंडू टाकेल सामना करेल तो संदीप. कर्णधार शैलेश. क्षेत्ररक्षणात थोडस बदल करताना सचिन. पुन्हा एकदा त्याच पट्ट्यातील चेंडू आणि अशा प्रकारे धावचित झालेला आहे फलंदाज जयराम. जयराम हे सलामीवीर होतो चाविंद्र संघाकडून त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो विलास. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते सचिन यांच्या रूपाने. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत
सुरू असलेले षटक हे हाणामारीचं षटक मानलं जातं. मात्र फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा वाव न देता कट्टुकट गोलंदाजीचं प्रदर्शन सचिन यांच्याकडून, जाली कामतगार संघाकडून वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक टाकतायत. आणि जयराम यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो विलास. आणि अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट फलन क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते धनराज यांच्याकडून. एकच या चेंडूवर एक धावानी रनआउटच्या रूपाने विलास हे बाद होऊन तंबूत परतताना यानंतर होणारा सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस विजय स्पोर्ट्स खांडपे दोन्ही संघाचे कर्णधार. कृपया आपण माईक स्टँड मध्ये यायचं आहे. सामन्याच्या या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकल्यानंतर त्वरित आपलं नाणेफेक होणार आहे. धनराज यांच्याकडून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने सचिन या षटकातील पुढील चेंडू टाकतील. सामना करेल तो नवीन फलंदाज गुरुनाथ. अतिशय उत्कृष्ट चेंडू. जोपर्यंत बॅट्समन चेंडूकडे पाहिल तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षक शैलेश यांच्या हातात विसावलेला असतो. अठ्ठावीस झाले नावसंख्या स्थिर ती म्हणजे 28. पाहूया गुरु यांनी लॉंग ऑनच्या दिशेने टोळावलेला आहे. जोपर्यंत चेंडू पेलो होतोय दोन धावा पूर्ण करतायत फलंदाज गुरु व संदीप. संदीप संदीप आहे ना दुसरा. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली आहे सचिन यांच्याकडून. हो लवली लवली डिलिव्हरी. काय हे गोलंदाजी, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. अशा प्रकारे चार षटकानंतर चाविंद्रा संघाने फक्त आणि फक्त 30 धावा केलेल्या आहेत आणि विजयाचं लक्ष ठेवलेलं आहे ते 31 धावांचं माफक असं आव्हान ठेवलेलं आहे. यानंतर होणारा सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस विजय स्पोर्ट्स खांडपे. या दोन्ही संघांमध्ये आता नाणेफेक होत आहे आणि नाणेफेक करतील आमचे गोरसई गावचे युवा नेता कल्पेशजी केणे यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. सुरू नाणेफेक होते ती वीर तानाजी दापोडे वर्सेस विजय स्पोर्ट्स खांडपे. आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती दापोडे संघाने. पाहूया त्यांचा निर्णय काय आहे तो. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे सुरू असलेला सामना जाली कामतगार वर्सेस प्रथम कुमार चाविंद्रा. चाविंद्रा संघाने प्रथम फलंदाजी करताना
चार निर्धारित चार षटकांमध्ये 30 धावा जमवलेल्या आहेत आणि विजयाचं लक्ष्य ठेवलेलं आहे ते मात्र आणि मात्र 31 धावांचं. सात पॉइंट पंच्याहत्तरच्या सरासरीने या धावा करायच्या आहेत जॉली कामतगर संघाला. नवगर आणि यांची लागेल ना, याच्यातून जिकलतो. ओके, सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जरा वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करावे. ज्वाली कामतगर संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. बॉल तिथे आतमध्ये आतमध्ये आतमध्ये. चला स्पीड अप स्पीड अप, आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत आणि आजच्या दिवसात उपांत्य आणि अंतिम फेरी चांगल्या प्रकारे होईल यासाठी आपल्याला थोडस सहकार्य करायचं आहे सर्वांनी. बरोबर घेऊन गेले इथून, घेऊन गेले आमच्या समोर घेऊन गेले. चाविंद्र संघाने जरा थोडस सहकार्य करा प्लीज, आपण जरा पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण आपल्याला आजच्या दिवसात तब्बल 18 सामने खेळवायचे आहेत. तीन मैदानांचा विचार करता सरासरीने 6 सामने एका मैदानावर होणार आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक संघाने आणि प्रत्येक खेळाडूने वेळेच्या बाबतीत सहकार्य करावे. चला सुरू असलेला सामना प्रथम कुमार चाविंद्रा वर्सेस जॉली कामतगर. सलामीचं षटक घेऊन आलेले चाविंद्रा संघाकडून सरस आणि सलामीच्या जोडीच्या रूपाने आलेले आहेत ते स्ट्राईक एंडला आहेत शैलेश, नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते सुप्रसिद्ध लोकप्रिय असे विलास बाळू पाटील. विजयी लक्ष्य आहे ते 31 धावांचं, 24 चेंडू 31 धावा. उंच डोळावलेला आहे चेंडू, पाहूया झेल होतोय का, सकारम झेल खाली आणि पहिल्याच चेंडूवर सरस यांना पहिली सफलता मिळते ती कॅप्टन शैलेश यांच्या रूपाने 31 धावांचा पाठलाग करताना ज्वाली कामतगर संघ पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. अशा प्रकारे शून्यावर बाद झालात शैलेश. विजयाचं लक्ष आहे ते 31 धावांचं आणि या 31 धावा निर्धारित चार षटकांमध्ये अर्थात 24 चेंडूंमध्ये पूर्ण करायचे आहेत. शैलेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते रवी. शरस यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल तो विलास. अतिशय चांगल्या रीतीने कव्हरच्या दिशेने पुश करून एक धाव पूर्ण करतायत विलास बाळू. अशा प्रकारे आपल्या स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतायत विलास बाळू. विजयाचं लक्ष आहे ते 31 धावांचं. आत्ता मात्र सरस यांच्या चेंडूचा सामना करेल तो तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज रवी. पाहूया पुढचा चेंडू सरस, सामना करेल रवी. रवी यांनी टोळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एसटी रक्षण पाहायला मिळतंय दीपक यांच्या रूपाने. पहिल्या स्लिपमध्ये धावती झेप घेऊन त्यांनी तो झेल पकडलेला आहे आणि अशा प्रकारे दुसरा हादरा बसतोय तो कामतगर संघाला रवी यांच्या रूपाने.
माफक अशा 31 धावांचं आव्हान पाठलाग करताना कामतगर संघाचे फलंदाज थोडेसे हडबडीने चुकीच्या पद्धतीने बाद होताना दिसतात। 24 चेंडू 31 धावा हे जे समीकरण आहे यासाठी कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नसताना कामतगर संघाचे फलंदाज चुकीच्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसतात, मात्र त्या गोष्टीचा फायदा चाविंद्रा संघ आपल्या गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षणाने दाखवून देत आहे। कमी असलेल्या धावसंख्येत समोरच्या संघाला कसं बांधून ठेवायचं याचं हे उत्तम उदाहरण चाविंद्रा संघाकडून पाहायला मिळतंय। आत्ता मात्र सामना करेल तो रजनीश सरस यांच्या ह्या षटकातील पुढील चेंडूचा। रजनीश यांनी पॉइंटच्या दिशेने कट केलेला आहे, गल्लीच्या दिशेने चेंडू जातोय, जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय एक धाव पूर्ण करतोय। अशा प्रकारे रजनीश आपलं स्वतःचं खातं खोलत आहेत आणि एक धावबरोबर धावसंख्या होते ती 2-2। अतिशय दयनीय अशी अवस्था म्हणावी लागेल कामतगर संघाची। विजयाचं लक्ष आहे ते मात्र आणि मात्र 31 धावांचं। पुढील चेंडू सामना करेल तो विलास। विलास यांनी उंच टोळवलेला आहे चेंडूचा, तो लॉंग ऑफच्या दिशेने दिलीप तिकडे फिल्डिंग करीत आहे, जोपर्यंत चेंडू फिल्ड होतोय 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज आणि अशा प्रकारे या 2 धावांबरोबर कामतगर संघाची धावसंख्या वाढून होते ती 4-2। विजयाचं लक्ष आहे ते 31 धावांचं। अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती सरस यांच्याकडून। पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जकडून ठेवलेलं आहे फलंदाजांना कामतगर संघाच्या। सरस पुढचा चेंडू सामना करेल तो विलास। ऑफ स्टंप वर मारलेला चेंडू, चेंडू गली आणि पॉइंटच्या दिशेने जातोय, गुरुनाथ तिथे फील्ड करतायत, जोपर्यंत चेंडू फील्ड होतो 1 धाव पूर्ण करतायत। अशा प्रकारे या 1 धावाबरोबर कामतगर संघाची धावसंख्या होते ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2-5। विजयाचं लक्ष आहे ते 31 धावांचं। चलो चलो स्पीड अप करा जरा। एकतीस धावांचा पाठलाग करताना कामतगर संघ 1 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा जमवलेले आहेत। पुढील षटक घेऊन आलेले आहेत ते गुरुनाथ, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक, डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज गुरुनाथ। सामना करेल तो विलास। लेग स्टंप वर टाकलेला चेंडू, पंच त्याला वाईटच्या रूपाने दाद देत आहेत आणि अशा प्रकारे अतिरिक्त 1 धाव मिळते ती कामतगर संघाला। या 1 धावेबरोबर कामतगर संघाची धावसंख्या वाढून होते ती 2-6। विजयाचं लक्ष आहे ते 31 धावांचं। पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला आहे, हलकेसे पुश केलेला आहे, जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रजनीश त्यांना थांबवताना। अशा प्रकारे एका धावेबरोबर धावसंख्या वाढवून होते ती 7-7। विजयासाठी 31 धावा जमवायच्या आहेत कामतगर संघाला। अतिशय सुरेख सामना पाहायला मिळतोय। माफक अशा 31 धावांचा पाठलाग करताना कामतगर संघ। गुरुनाथ पुढील चेंडू सामना करीतो रजनीश। लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच वाईटच्या रूपाने दाद देत आहेत, अतिरिक्त 1 धाव मिळते आणखीन ती कामतगर संघाला। या 1 धावेबरोबर
धाव संख्या वाढून होते ती आठ. वास्तविक पॉवर प्लेच षटक ज्या वेळेस शरश यांनी हाताळलेलं ते अतिशय उत्कृष्ट हाताळलं होतं. ती रिदम कायम न ठेवता अतिरिक्त स्वरूपाने धावा देत आहेत ते गुरुनाथ. उंच टोळावलेला आहे चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फिल्ड होतोय एकच धाव अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुधाम यांच्याकडून. अशा प्रकारे या एक धावेबरोबर धाव संख्या वाढून होती ती नऊ. विजयासाठी 31 धावा करायच्या आहेत आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 धाव जमवलेल्या आहेत त्या ज्वाली कामतगर संघाच्या फलंदाजांनी. पुढील चेंडू सामना करील तो विलास गुरुनाथ. तो विलास पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला आहे चेंडू जातोय आणि अशा प्रकारे मिसफील्ड झालेला आहे. या चार धावांबरोबर कामतगर संघाची धावसंख्या वाढून होते ती 13. दोन बाद 13. आत्ता मात्र क्षेत्ररक्षण गोलंदाजीला थोडस गुरुनाथच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल तो विलास. पुन्हा एकदा ऑफ बॉलीवर मारलेला चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय एक धावेबरोबर धाव संख्या वाढून झालेली आहे ती 14. आता मात्र कामतगर संघ ट्रॅक वर आलेला दिसतोय. गुरुनाथ फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा मिड विकेटच्या दिशेने टोळावलेला आहे. जोपर्यंत चेंडू फिल्ड होतो एक धाव पूर्ण करतायत फलंदाज विलास आणि रजनीश. या एक धावेबरोबर कामतगर संघाची धाव संख्या वाढून होते ती 15. विजयाचं लक्ष आहे ते 31 धावांचं. गुरुनाथ या षटकातील पुढील चेंडू टाकतील सामना करतील ते विलास. पॉइंटच्या दिशेने गेलेला चौकार हा या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. विलास यांनी टोळावून काढलेला आहे आणि अशा प्रकारे धावचित होत आहेत फलंदाज. पाहूया काय निर्णय येतो या चेंडूवर. आणि अशा प्रकारे रजनीश हे बाद होऊन परतताना रजनीश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते सचिन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15. 12 चेंडू 16 धावा. सुरू असलेला सामना ज्वाली कामतगर वर्सेस प्रथम कुमार चाविंद्रा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती दोन्ही संघांकडून. मात्र
पॉइंटच्या दिशेने गेलेला मिसफील्ड झालेला चौकार कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. गुरुनाथ यांच्या जागी पुढील गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत ते विश्वास. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक टाकतोय तो विश्वास. अशा प्रकारे पहिलाच चेंडू व्हाईट टाकलेला आहे तो विश्वास यांनी. दरम्यान एक धावही पूर्ण करत आहेत फलंदाज. अशा प्रकारे या दोन धावांबरोबर धावसंख्या वाढून होते ती 17. बरोबर ना, 12 चेंडू 14 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं होतं, मात्र दोन धावा घेण्यापासून काही रोखू शकलेलं नाही आहेत सुदाम. आणि अशा प्रकारे या दोन धावांबरोबर कामतगार संघाची धावसंख्या वाढून होते ती 19. अकरा चेंडू 12 धावा. पाहूया विश्वास पुढील चेंडू सामना करेल तो विलास. लॉंगाऊटच्या दिशेने मारलेलं आहे आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. आणि या जीवदानाचा फायदा घेताना विलास यांना दोन धावा मिळालेल्या आहेत. या दोन धावांबरोबर धावसंख्या वाढून होते ती 21. 10 चेंडू 10 धावा. विश्वास यांचा पुढच्या चेंडूचा सामना करेल तो विलास. स्लॉगशिप केलेला आहे मिड विकेटच्या वरून आणि हा अतिशय उत्कृष्ट असा चौकार. या चार धावांबरोबर धावसंख्या भरानी झेप घेते ती टार्गेट कडे 25. दरम्यान एकच धाव मिळते ती विलास यांना. या एक धावेबरोबर धावसंख्या वाढून होते ती 26. विजयासाठी उरलेल्या 8 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. घेऊन जा मेडिकेट नाहीये. सुरू असलेला सामना प्रथम कुमार चाविंद्रा वर्सेस ज्वाली कामतगर. माफक असं आव्हान असलेलं 31 धावांचं कठीण करून ठेवलेलं होतं पहिल्या दोन षटकांमध्ये. मात्र गुरु यांच्या गोलंदाजीवर पॉइंटच्या दिशेने मिसफील्ड केलेला चौकार महाग ठरताना दिसतोय आणि कामतगर संघ हा विजयाच्या समीप गेलेला आहे. उरलेल्या 8 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे कामतगर संघाला. विश्वास यांचा या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो नौखा सचिन.
विश्वास टू सचिन, विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. पाहूया काय होतं या चेंडूवर. डाव्या एष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंच व्हाईटची दाद देताना एक अतिरिक्त धाव मिळते ती कामतगर संघाला. एक धावेबरोबर धावसंख्या वाढून होते ती 27. 8 चेंडू आणि 4 धावा. आणि अशा प्रकारे पहिल्या स्लिप मधून मिसफील्ड होऊन सामना विजय झालेला आहे तो कामतगर संघ. आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय सामनावीर अष्टपैलू अशी कामगिरी केलेला विलास बाळू पाटील. 40 वर्षाच्या क्रिकेट करिअरचा अनुभव त्यांनी दाखवून दिलेला आहे. आपल्या संघासाठी त्यांनी अष्टपैलू अशी कामगिरी केलेली आहे. एक गडी बाद करून 19 धावा जमवलेल्या आहेत. या 19 धावांमध्ये त्यांनी तब्बल 2 चौकार खेचून काढलेले आहेत. अभिनंदन अभिनंदन जॉली कामतगर, हार्ड लक प्रथम कुमार चाविंद्रा, मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली विलास बाळू पाटील, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. कोण आहे त्याची अशोक चा धंदेव का दुसरे ग्राउंड जा का. यानंतर होणारा सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस विजय स्पोर्ट्स खांडपे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतील ते दापोडे संघ. प्रतिस्पर्धी संघ खांडपे यांना फलंदाजी करायची आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील पोगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक. कामतगर विरुद्ध चाविंद्रा संघातील सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना विलास बाळू, महेश बार्शी, पोगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक. होणार ना